विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरस मध्ये तुमचं स्वागत आहे बास आता सुट्टी संपलेली आहे काल एक दिवस आपण पूर्णपणे आराम केलेला आहे एन्जॉय केलेला आहे आणि आता खरोखर अभ्यास करायचा आहे आता फक्त आणि फक्त कष्ट घ्यायचे आयुष्यभर आयुष्य हेच आहे बाळांनो तुम्ही सांगू का दहावी पर्यंत आयुष्य वेगळं होतं एन्जॉयमेंट होती एक वेगळंच लाईफ होतं स्कूल लाईफ म्हणजे वेगळंच असतं त्यामुळं येते ना शाळेच्या आठवण सारखी ते वेगळंच लाईफ होतं इलेवन ट्वेल्थ मध्ये बघा जे प्रामाणिकपणे कष्ट घेतले मुलांनी ते आता सक्सेस मिळवणारच आहेत कोण आहेत ही मुलं आपण केलंय की आपण अभ्यास परीक्षेत प्रामाणिकपणे आणि जोरात अभ्यास केलाय बर इथून पुढं अभ्यास करायचाच आहे नेहमी कष्ट घ्यायचंय आयुष्यात सारखेच कष्ट असणार आहेत पण त्यात एक वेगळा आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे एक वेगळाच आनंद मग काय करूया आज अभ्यासाला सुरुवात करूया पहिली स्टेप काय तुम्हाला मी सांगतो की सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं प्ले स्टोरून ऍप डाउनलोड करा ओके त्या ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही स्टोअर ऑप्शन मध्ये जावा ओके स्टोअर ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्याला पी सी एम बी असा कोर्स दिसेल मग तुमचा पी सी एम असू दे नाहीतर पी सी बी असू दे नाहीतर पी सी एम बी असू दे तुम्ही तुमच्यासाठी हा कोर्स आहे चोवीसशे रुपये त्याची किंमत आहे त्याच्यावरती ना फ्री कंटेंट अवेलेबल आहे व्हिडिओ बघायला सुरुवात करा ओके तुम्हाला मी सांगतो मी काल समीरचा एक व्हिडिओ बघितला समीर शेख बेस्ट युट्यूब चॅनल आहे त्याने काय सांगितलं अगदी चांगली गोष्ट सांगितली की तो काय म्हणला माहितीये आहे का की तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतोय जो तुमचा टॉपिक फेवरेट आहे त्याच्यापासून सुरुवात करा बघा त्याचा वन शॉर्ट व्हिडिओ असेल माझ्या चॅनलवर तर मेन पॉइंट काय की तुम्हाला ना आता आरामात अभ्यास करायचा नाहीये डेली टार्गेट पाहिजे मग काय पाहिजे डेली टार्गेट की मला ना ऍट एनी कॉस्ट ऍट एनी कॉस्ट मी तुम्हाला सांगतो फिजिक्स केमिस्ट्री चे तीन टॉपिक एका दिवसात फिनिश व्हायलाच पाहिजेत आणि का नाही होत मला सांगा तुम्ही का नाही होणार व्हायला पाहिजेत मग सिलेक्ट करताना एखादा मोठा टॉपिक घ्या दोन छोटे टॉपिक घ्या पण डेली तीन टॉपिक व्हायला पाहिजेत तर बघितलं तर कुठेतरी एका महिन्यात तुमचा पोर्शन कव्हर होईल येते का ध्यानात बर हे करत असताना मॉक टेस्ट पण द्यायचे तुम्ही बर आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल की तीन टॉपिक नाही होतो कसा तरी एक टॉपिक होतोय नाही चालणार आणखीन महत्वाचं आता प्लीज प्लीज व्यवस्थित लक्ष द्या जे सांगणार आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता तरी सुधरा आता तरी स्वतः बदल करा तुम्ही ऑब्झर्व केलंय की मॅथचा अभ्यास तुमचा एका दिवसात परफेक्ट नाही झाला केमिस्ट्रीचा अभ्यास एका दिवसात नाही झाला एक दिवस सुट्टी देऊन पण झाला नाही फिजिक्सला त्यांचा मराठी हिंदी संस्कृत असे सब्जेक्ट नव्हते त्या मुलांना वेळ मिळाला तरी अभ्यास कुठे पूर्ण झाला मी बघितले ऑफलाईन मध्ये दहा बारा दहा बारा टॉपिकच मुलांचे फक्त झाले होते आणि सीईटीला मग काय करणार सीईटीला तुम्हाला एकाच दिवसात तीन तासात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इलेव्हन प्लस ट्वेल्थ स्टँडर्डचे टॉपिक करायचे रे बाळांनो अकरावी प्लस बारावी मग सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे आता ट्वेल्थ स्टँडर्ड सॉलिड स्टेटचा एक छोटासा पार्ट शिकवलाय सिम्पल क्युबिक बॉडी सेंटर आणि फेस सेंटर अरे सिंपल क्युबिक मध्ये नंबर ऑफ किती असतात चार बॉडी सेंटर मध्ये किती असतात दोन फेस सेंटर मध्ये किती एक असतो एकच आयटम असतो नाही नाही सहा आयटम असतात अशी उत्तर सांगतायत मुलं मी चुकीचं बोललोय सगळं काय अवघड आहे प्रश्न काहीच नाही की सिंपल क्युबिक मध्ये एक आयटम असतो बॉडी सेंटरमध्ये दोन असतो फेस सेंटर मध्ये चार असतात बोर्डच्या एक्झाम मध्ये आता विचारले की नंबर ऑफ अॅटर्न प्रेझेंट इन फेस सेंटर क्यूबिक लेटिस चार ना नाही मुलं आठवत मग करताय काय कसला अभ्यास करताय नाही आठवत विश्व तुम्ही वाटते तुम्ही पुढे आलं की ब्लँक होतो तुम्ही पालक पुढ आलं मी घाबर पप्पा होते समोर मला भीती वाटली मला काय आठवलंच नाही रडगान मी तुम्हाला सांगतो अरे तीन तासात असले सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर हजारो कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मग उपाय काय शॉर्ट नोट्स स्वतःच्या नोट्स नाही तर याच्याकडनं पीडीएफ या चॅनल त्या चॅनलवर पीडीएफ घ्या काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग नाही स्वतःच्या नोट्स तयार करा मला खूप आनंद होतोय फलटनवरून एक मुलगा आलाय माझ्याकडे भोसले त्याचा आड आहे ट्वेल्थ स्टँडर्ड साठी येतो तर तो त्याच्या नोट्स तयार करतोय रोज मी तुम्हाला सांगतो मी एक स्ट्रॅटेजी बनवले आता की माझ्या क्लासमधला प्रत्येक मुलगा तुम्ही माझ्याच क्लास मधल्या घ्या सीईटी मध्ये फोर्टी फाय प्लस का असले तीस पस्तीस आणि क्रोमेम असतं बरोबर आहे पर्सेंटेज किती असतं एस टू ट्वेंटी कुठं यूज करतात टर्बाईन इंजिन मध्ये ओके मग क्युप्रा निकेल कुठे युज करतात मरीन कंडेन्सर साठी लक्षात घ्या मरीन शिप साठी ओके पोटॅशियम क्लोराईडच्या डीकंपोजिशन साठी कॅटलिस्ट कोण असतो सांगा मला तुम्ही एम एन ओटो असतो का पुन्हा प्लॅटिनायझर ऍज बस्टो असे भरपूर भरपूर प्रश्न आहेत मी हे डेली देत जाणार आहे तुम्हाला ओके तुम्हाला युट्यूबवर मी हे फ्री कंट्री मध्ये देतच राहणार आहे करा ना प्लीज त्याच्या नोट्स तयार करा ना तुम्ही त्याच्या होणार नाहीये मग आज ठरवा तुम्ही स्वतः ठरवा कुठले टॉपिक करायचे मी सांगण्यापेक्षा नाही नाही सर तुम्ही सांगा की तुम्ही सांगाल ते मी करतो अरे कधीपर्यंत मी तुला सांगत राहणार आहे मला ना वाईट काय वाटतं माहितीये का आता फायनल इयर इंजिनिअरिंग च्या स्टुडंट पण क्लासेस जॉईन करतात मला काय वाटतं माहितीये का मला कधी कधी वाटतं बरं का की हे क्लासेस कुठं पर्यंत कुठं पर्यंत बघा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना क्लासेस ठीक आहे इंजिनियरिंगच्या फर्स्ट इयरला क्लासेस सेकंडला थर्ड ला फायनल इयरला पण क्लासेस उद्या तुम्ही म्हणाल की जॉब करताना जॉब चे पण क्लासेस करा काय उपयोग आहे का नाही ना कधी डेव्हलप होणार स्वतःहून सांगा मग आता कराल स्ट्रॅटेजी किती टॉपिक फिनिश करायचे आहेत तीन करताय ठीक आहे देतो तुम्हाला मी सांगतो की आज चा ट्रिग्नोमॅट्री इलेव्हन स्टँडर्ड बर का फिनिश करा दुपारी मी त्याच्यावर एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो बरं का मज्जा येणार आहे तुम्हाला तुम्ही म्हणाल चक्कीत होणार तुम्ही इतके भारी शॉर्टकट सांगणार ना तुम्हाला दुपारी वाट बघा ओके चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा दुपारी व्हिडिओ मिळेल तुम्हाला तयार झाल्यानंतर अपलोड करणार आहे बर का ओके त्याच्यानंतर मॅथ्स ट्रिग्नोमेट्री करूया फिजिक्सचा कुठला टॉपिक करूया फिजिक्सचा करूया ड्युअल नेचर त्याच्यावरच पण एक व्हिडिओ मिळणार नेचर आणि केमिस्ट्रीचा ग्रुप वन टू एलिमेंट आहे का इटी ग्रुप वन टू एलिमेंट आहे ना तो प्रोव्हाइड करायचा मी त्याच्या मी मध्ये सांगणार आहे मी तुम्हाला सांगतो हे तीन टॉपिक फिनिश करूया नाही का होणार होणार ना करणार आहे तुम्ही लक्षात घ्या ओके मग चला हे डेली टार्गेट तुम्हाला मी दिलेले आहे आता करून दाखवा मला आणि हो सह्याद्री टिटोरियल्स आपलं प्ले स्टोरून ऍप डाउनलोड करा सह्याद्री टिटोरियल प्लस नावाचं हो, आप हो, ते हो हो, ऍप आहे ते नको गुगलच्या पॉलिसी मध्ये झालं त्यामुळे आपलं ऍप टर्मिनेट झालं होतं तेव्हा ते ऍप तयार करावं लागलं होतं दुसरं कुठलं नाही सह्याद्री टिटोरियल्स फक्त स्टोअर ऑप्शन मध्ये जावं आणि हो मनापासून धन्यवाद कोर्सला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे तुमचा तुमच्या माझ्यावर जो विश्वास आहे ना तो मी सार्थच ठरवणार आहे फक्त काय कुठल्याही क्षणाला पॅनिक होऊ नका चिडचिड करू नका लक्षात घ्या शांतपणे अभ्यास करा यश मिळणारच आहे आपल्याला बोर्डचे पेपर सोपे गेले ना तुम्हाला सीईटीत आपलं टार्गेट काय पन्नास पैकी फोर्टी तुम्हाला आणि फिजिक्स मध्ये काय होतं ते मनातली भीती काढल्याशिवाय यश नाही मिळणार बरं का तुम्हाला काय फिजिक्सची भीतीच वाटते लवकर भीतीतनं बाहेर पडा चांगला अभ्यास करा चांगला अभ्यास करा मी सांगतो माझ्या भावाला सीईटी मध्ये पन्नास पैकी पन्नास होते ओके मनीषला फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये मिळून नाईन्टी टू होते मेन पॉईंट काय फिजिक्स आहे एक दोन प्रश्न अवघड असतात ठेवा बाजूला ते करा पण फॉर्म्युले आठवा फॉर्म्युले करा बर या एमएचटी टी टीच्या निमित्तानं तुमचं बेसिक तरी क्लिअर करा ट्रिग्नोमेट्री सारखं कॉन्सेप्ट क्लिअर व्हायलाच पाहिजे आजपासून सुरुवात होणार आहे ओके मग करा चांगला अभ्यास नीट करा दरवर्षी तुम्हाला दरवर्षी नाही रोज रोज मी तुम्हाला टार्गेट देणार आहे ऑल द बेस्ट